इचलकरंजी शहरातील आसरानगर परिसरामध्ये एका कुटुंबाला जबर मारहाण केल्याप्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी आफताब जमादार सुजल कांबळे आणि अय्या जमादार या तिघांना आज अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सुनील पराळ हे आपल्या परिवारासह आसरानगर परिसरात असणाऱ्या आपल्या सासरवाडीत काही कामानिमित्त आले होते नगरमधील गल्ली नंबर तीनमध्ये आफताब जमादार हा गाडी लावून रस्त्यावर उभा होता यावेळी सुनील पराळ आपल्या गाडीतून पत्नी आणि तीन मुलांसह निघाले होते यावेळी जमादार याला गाडी बाजूला घेण्यास सुनील यांनी सांगितलं पण जमादार यानं गाडी बाजूला न घेता उलट त्यांच्याशीच वाद घातला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं त्या ठिकाणी असणाऱ्या जमादार यांच्या दहा ते अकरा साथीदारांनी या परिवाराला जबर मारहाण केली या गाडीत असणाऱ्या सुनील पराळ यांच्या पत्नीला आणि तीन लहान मुलांना तसंच त्यांच्या सासऱ्यांना जबर मारहाण केली सुनील यांच्या गळ्यातील सोन्याची चेन अंगठी हिसकावून नेली याची माहिती गावभाग पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी सुनील पराळ यांनी गावभाग पोलीस स्टेशनमध्ये अकरा जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी तिघांना आज अटक करण्यात आली आहे त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे